झिंक 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 ही धून आपल्या मनात रेंगाळत ठेवणारा राहुल रानडे आता नव्या दमाने आपल्या समोर येतोय. आगामी जेता या फिल्मचं म्युझिक त्याने दिलंय. त्याचबरोबर तो कॉलम रायटर म्हणूनही प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि त्याच निमित्ताने त्याच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित भंडारींनी. ढगाळलेल्या वातावरणात एक सूर्याची तिरीप यावी, एक किरण औचित यावं, तसं पुन्हा एकदा दमदार कमबॅक करतोय राहुल रानडे. जेताचं त्याने बॅकग्राऊंड स्कोअर केलं आणि त्यानंतर फिल्मची रांगच रांग आहे. झिंकझिंक झिंक सारखी ट्यून त्याने पुन्हा एकदा मनात गुणगुणली असणार आणि निश्चित हा सगळा बदल झालाय. राहुलकडून जाणून घेऊया, कारण आता तो लेखकही झालाय, कॉलम लिहितोय. राहुल, सकाळसारख्या माध्यमातून तू कॉलम लिहितोयस, वेगवेगळ्या प्रकारे ऑडियन्सशी बोलतोयस, खऱ्या अर्थानं मळब दूर झालाय आता तुझ्या आयुष्यातला असंच म्हणायला? हो, असं म्हणायला हरकत नाहीये. कारण एक तर मला कल्पना नव्हती की मला लिहिता येते का नाही, पण आमचा मित्र राज काझी सकाळमध्ये तो मला म्हणला तू एक लाईफस्टाईल नावाचं मासिक सुरू होत आहे, एक पुरवणी सुरू होते, त्याच्यात लिहायला लाग आणि लिहून बघ एक काय वाटतंय ते. तर मी लिहायला लागलो आणि माझ्या लक्षात आलं की मला ऑडियन्सशी गप्पा मारायला खूप आवडत आहे. झिंकझिंक झिंक नंतर म्हणजे पुन्हा एकदा नव्याने तुझी घोडदौड सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. हो, असं देवाची कृपा आहे. जेतासाठी म्हणतोय बॅकग्राऊंड स्कोर निश्चित, कारण सुंबरान आहे, समुद्र आहे, J47 आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे तू सिनेमे करतोस आता. म्हणजे यापूर्वी म्हणजे अस्तित्व वगैरे तू ज्या वेळेला केलेलं आहेस तिथपासून आतापर्यंतचं म्युझिक यातला तुझा तुला गवसलेला राहुल कसा आहे? मला असं वाटतं की ज्या प्रकारची गाणी मी जेव्हा म्युझिक करायला लागलो, म्हणजे अस्तित्व किंवा वास्तव किंवा निदान या सिनेमांचं मी म्युझिक केलं, त्याच्यापेक्षा स्लाइटली जरा वेगळ्या टाईपची गाणी आता होत आहेत. आणि गाण्यांना म्हणजे गाण्यांकडे लोक एक थोड्या वेगळ्या दृष्टीने बघत आहेत की पूर्वी कसं गाणं पाहिजेत सिनेमात किंवा गाण्याशिवाय सिनेमा पूर्णच होऊ शकत नाही. म्युझिक राईट, म्युझिक राईट तर सध्या पेव संपल्यामुळे जे फुटलं होतं त्याच्यामुळे गाणी केलीच पाहिजेत असाही अट्टास लोकांचा नसतो. मला ती कॅचलाईन खूप आवडली, झिंग चिक झिंग, त्याचं काहीतरी सांग ना की कशा पद्धतीने, कारण झिंकझिंक झिंग असं म्हटलं तेच तो शब्दच एक म्युझिकल आहे, पण तू त्याला झिंग चिक झिंग हे केलंस तर त्यामधली काय गंमत? त्यामधली गंमत म्हणजे हे आमचा दिग्दर्शक नितीन नंदन हा हटूनच बसला होता की मला ते झिंग चिक झिंगच पाहिजे. म्हणजे ऍक्च्युली तू म्हणलंस तसं की सरळ आपण झिंकचिक झिंग म्हणलं तरी त्याच्यात झिंकचिक झिंग झिंकचिक झिंग अशी खूप मजा आहे. तर मी त्या ज्याला आपण शब्द चालवणे म्हणतो तसं तो झिंकचिक झिंग मला सिनेमाभर चालवायचा होता, बॅकग्राऊंड मध्ये पण आणि गाण्यामध्ये सुद्धा. आणि नितीन नंदननी तो सिनेमा जेव्हा शूट केला त्याच्यात त्या मुलाच्या तोंडी त्यांनी त्याला काही मिळालं की तो झिंकचिक झिंग असं उत्पूर्तपणे त्याच्या तोंडात नाही येतं, त्यामुळे ते त्याने ठेवलं होतं आणि त्याला ते तसंच पाहिजे. तर मी म्हणणार आहे पण झिंकचिक झिंक म्हणण्याचे हजारो प्रकार असू शकतात तोंडला, हो, पण मला हे सुद्धा निश्चित हवं आहे आणि ते आम्ही इन्कॉर्पोरेट केलं. म्हणजे हे याचं क्रेडिट करा नितीन नंदनला द्यायला पाहिजे आपण. निश्चित, इतक्या मोठ्या मनानं तू हे मान्यही करतोस हाही खरंच असंही होताना दिसत नाही. खरं तर पाऊस म्हटल्यावर मनात अनेक गोष्टी दाटून येतात, तर पाऊस म्हटल्यावर तुझ्या मनात रेंगाळणारी गाणी कोणती? पाऊस म्हटल्यावर माझ्या मनात रेंगाळणारी गाणी, मला पाऊस म्हणलं ना की त्याच्या पाण्याशी रिलेटेड जे जे काय असतं ना ते सगळं माझ्या डोळ्यासमोर येतं. असा बेभाना हा वारा किंवा रिमझिम झरती श्रावणधारा आहे गाणं, म्हणजे ही जी पावसातली सगळी गाणी आहेत. मला अमिताभचं एक गाणं आठवतं, आज रपट जाय तो हमी ना उठई हो. कंटेम्पररी म्युझिशियन्स मध्ये तुला काय वेगळेपणा वाटतो आणि खरंच आहे जर ते आवडत असेल तर त्याची शक्तिस्थानं काय सांगू शकतो? मला वाटतं की हल्ली बऱ्यापैकी मी फ्युजन म्हणणार नाही पण जे वेस्टर्न म्युझिकचे इन्फ्लुएन्सेस आहेत, उदाहरणार्थ तुम्ही जर आता अजय अतुलची गाणी ऐकली तर त्यांनी ज्या प्रकारे स्ट्रिंग अरेंजमेंट आणि हे आता आणलेलं आहे ना, त्या स्ट्रिंगची अरेंजमेंट ही केवळ वेस्टर्न आहे. म्हणजे संगीतकार गायक असणं आणि गायक संगीतकार असणं किंवा मग नुसताच संगीतकार राहून म्हणजे त्यातले सूर जाणून घेणं ह्यातला फरक, आणि तुला जर ट्रायआउट करायचंय तर तू गायक हा ऑप्शन निवडणार आहेस का? मला वाटतं की हा फार महत्वाचा प्रश्न आहे. याचं कारण मी जरी गाणं शिकलेलो असलो, मी बाकायदा व्होकल क्लासिकल शिकलोय,
पण अजिबातच रियाज आणि सराव नसल्यामुळे मी हल्ली म्हणजे मी माझ्या गाण्यात सुद्धा मी गात नाही किंवा मी जर स्क्रॅच गायलो तर लोकांना पटकन ते सूर माझ्या अरेंजरला हा कुठला सूर गायला असं विचार करावा लागतो इतपत मी वाईट गाऊ शकतो. अगदीच जर वेगळा आवाज काहीतरी हवा असेल तर अग्निहोत्राचं टायटल सॉंग आता मी गायलो पण ते चॅनलच्या इन्सिस्टन्सवर कारण त्यांना तेच माझं स्क्रॅचच आवडलं वगैरे पण तो एक विराळाच प्रसंग. गायक संगीतकार असणाऱ्यांचा मला खरोखर हेवा वाटतो म्हणजे तुमचा अजय आहे अजय अतुल मधला किंवा शंकर महादेव बाळासाहेब मंगेशकर आहेत की त्यांना ज्या प्रकारे आपली चाल मांडता येते तसं मला जास्तीत जास्त ना गायकावर रिलाय व्हायला लागतं. मला तुला या इंटरव्ह्यूच्या आणि गप्पांच्या मैफिलीच्या शेवटाकडे जाताना तू काहीतरी गुणगुणावस अशी विनंती अर्जव किंवा आणखीन काही बोल. मी आत्ताच म्हणलं तसं गायनाचा सरावडी हे नाही आहे पण मी एक प्रयत्न करतो सुंबरांमधले गाणं म्हणण्याचा प्रयत्न करतो. रॉक रॉक रॉकीश गाणं आहे जितेंद्र जोशीवर चित्रित झालंय ते आणि शानने गायलंय मूळ ह्याच्यात. डोंगराच्या पोटामध्ये फुटती झरे फुलविती शेत मळे यू मस्ट बी क्रेझी अ गॉड सुचले कसे तुला काटेरी देठावर फुले ओ हो राहुल इतक्या आपुलकीने तू बोललास आणि तुझ्या या सगळ्या गोष्टींसाठी करत स्टार माझा आणि ठाणेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हे नवीन प्रयोग नवीन प्रोजेक्ट तुझ्याकडे इतक्याच भरभराटीने येऊत यासाठी स्टार माझ्या शुभेच्छा. धन्यवाद अतिशय थँक्यू सो मच. आता एक नजर टाकूया काही खास अपडेट.